नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं महाकृषी दर्शनमध्ये आज रात्री निम्म्याहून जास्त महाराष्ट्रात अतिवृष्टी एकोणीस जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी पाहूयात काय आहे या संबंधीची सविस्तर माहिती मागच्या चोवीस तासामध्ये राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली असून बहुतांश जिल्ह्यांमध्ये संततधार पाऊस पाहायला मिळाला आहे तर आज सकाळपासूनही राज्याच्या विविध भागामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावायला सुरुवात केली आहे सध्या चालू असलेला पाऊस पुढचे तीन ते चार दिवस असाच कायम राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली असून आज रात्रीपासून उद्या सकाळी साडेआठपर्यंत राज्यातील एकोणीस जिल्ह्यांना हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे भारतीय हवामान खात्याच्या मुंबई येथील प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार आज रात्रीपासून उद्या सकाळी साडेआठपर्यंत कोकणातील पालघर ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे तर मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा आणि कोल्हापूर या तीनही जिल्ह्यांमध्ये आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत अतिवृष्टीची शक्यता असून उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यालाही आज अतिजोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला असून धुळे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे तर मराठवाड्यातील औरंगाबाद जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर या सर्व जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला असून विदर्भातील वर्धा चंद्रपूर गडचिरोली या तीन जिल्ह्यांना आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून अमरावती यवतमाळ नागपूर गोंदिया आणि भंडारा या सर्व जिल्ह्यांना मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांना कोणताही इशारा देण्यात आलेला नाही हे होते आत्ताचे अपडेट पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत धन्यवाद